शहापूर तालुका म्हटलं की जवळजवळ महोत्सवांचा तालुका म्हटलं तरी वावग ठरणार नाही. या तालुक्यामध्ये कीर्तनकारांचा भरणा असेल, कलाकारांचा भरणा असेल आणि त्यामध्येच महोत्सवांचा सुद्धा भरणा असेल तर हा बहुसंख्येने आपल्याला बघायला मिळेल. पण या ठिकाणी एकादशी मंडळाच्या माध्यमातून एक आगळा आणि वेगळा महोत्सव साजरा होतोय. त्या महोत्सवाचं नाव आहे एकादशी महोत्सव. आणि तो एकादशी महोत्सव साजरा करत असताना त्या महोत्सवाला तन मन धनाने सहकार्य करणारी जी निवडक मंडळी या ठिकाणी या शहापूर माझाच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेली आहे. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत की नेमकं या महोत्सवाचा हेतू काय, या महोत्सवाचा समाजावरती होणारे परिणाम काय आणि या महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना मिळणारा फायदा काय. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेली सर्व मान्यवर मंडळी, मी सर्वांचे शहापूर माझाच्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आपलं सर्वांचे स्वागत करतो. मी या ठिकाणी पाहुण्यांना विचारतो की आपण हा महोत्सव साजरा करता साधारण या कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीची? रामकृष्ण, आपला हा ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळाचा वर्धापन दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. तर या वर्धापन दिनाचा महोत्सव म्हणून साजरा करणार आहोत. या महोत्सवाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले. सगळ्यात मोठी ही बाब आहे की त्यांचा आदर्श घेऊन हा ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळाचा कार्यक्रम आपण गेली 6 वर्षे राबवत आहोत. अविरतपणे हा कार्यक्रम राबवत असताना सगळ्या परिसरातून उत्साहपूर्वक असा सपोर्ट मिळत आहे आणि जेणेकरून तरुणांना मार्गदर्शन मिळेल अण्णांच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रमसुद्धा पोपटराव पवार यांच्या हस्ते, जे हिवरे बाजारचे सरपंच आहेत, गेले 1993 सालापासून ते अजून सरपंच पदावर आहेत आणि त्यांनी तरुणांसाठीच काय तर इतर सगळ्या बाबी अशा करून दाखवलेल्या आहेत की ज्यांचं नाव पूर्ण भारतामध्येच नाही तर बाहेर सुद्धा त्यांचं नाव असं गवगवा करत आहे की हिवरे बाजार म्हणजे नेमकं काय. तर पोपटराव पवार म्हटलं म्हणजे हिवरे बाजार. त्या कार्यक्रमामध्ये आपल्या या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत आणि तरुणांना चांगले चांगले मार्गदर्शन करणार आहेत. आणि असेच आपण थोर कीर्तनकार ठेवलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून तरुणांना चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. आणि एक रक्तदान शिबिर म्हणून ठेवलेलं आहे. त्या रक्तदान शिबिरामध्ये कमीत कमी 101 तरुण रक्तदान करणार आहेत. शिवाय महिलांसाठी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे त्या होम मिनिस्टर म्हणून, ज्यामध्ये आपल्या परिसरातील सर्व महिलांना, तरुणींना असे एक उत्साहपूर्वक त्यांचा उत्साह निर्माण होणार आहे की बाबा या कार्यक्रम नुसता कथा हरिपाठ कीर्तन नसून तर काहीतरी सामाजिक कार्य सुद्धा हे मंडळ करतंय. मग या माध्यमातून जेणेकरून सगळ्या परिसरातूनच नाही तर शहापूर तालुक्यातून सर्व लोक कसे आकर्षित होतील या स्वरूपाचा हा ज्ञान प्रसारक फिरता एकादशी मंडळ आहे. आणि त्या माध्यमातून वर्धापन दिनाच्या माध्यमातून हा महोत्सव ठेवला गेलेला आहे. एकादशी मंडळाबद्दल जर बोलायचं झालं तर आज असं सांगितलं जातं की तरुण कुठंतरी भरकटलेला आम्हाला बघायला मिळतोय. पण या एकादशी मंडळाने हरिभजने हे ढवळिले जग, चुकविला लाग कळीकाळाचा या नियमाप्रमाणे जी वारकरी संप्रदायाने विचार मांडला होता, बहुजन हिताय बहुजन सुखाय किंवा यदा कदाचित सर्व जाती धर्मांना 18 पगड जातींना एकत्र घेऊन जी विचार प्रणाली वारकरी संप्रदायाने विचाराधीन केली होती, त्या वारकरी संप्रदायाच्या विचार प्रणालीला म्हणजे तिला अनुसरूनच यदा कदाचित प्रत्येक गावामध्ये 9 तरुणाच्या माध्यमातून हरिपाठ मंडळ स्थापन झालेली आणि कुठंतरी वाह्यात एका बाजूला जाणारा तरुण वर्ग नकळत त्या पावलांच्या तालावरती रामकृष्ण हरी आणि पांडुरंगाचं भजन करत तो ज्यावेळेस नाचायला लागतो ना, त्यावेळेस त्या ठिकाणचा आनंद अभूतपूर्व अवर्णनीय असतोय. जवळजवळ प्रत्येक
गावामध्ये ही हरिपाट मंडळ स्थापन झाल्यात आणि त्या हरिपाट मंडळाच्या माध्यमातून त्यांचा एक एकादशी महोत्सव हा आपल्या खर्डी या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचा आदर्श अनेकांनी घ्यावा असाच हा महोत्सव असेल आणि म्हणून या महोत्सवामागचं उद्देश काय मी या ठिकाणी यांना विचारतो की नेमका याचा उद्देश काय. याचा उद्देश असा आहे की ज्या वेळेस संकल्पना शिवराम पाटील सापळे यांनी जेव्हा माझ्याकडे ही संकल्पना मांडली की बाबा योगेश महाराज आपले आहेत तर त्यांना एक काम सांगा तुम्ही की बाबा आपल्या खेडोपाड्यामध्ये लोकांना यायला मिळत नाही, लोकांना कार्यक्रमाला येत नाही, तर त्या उद्देशाने आपल्याकडे एकादशी मंडळ आपण स्थापन करू. आणि चांद्या गावापासून जी सुरुवात झाली तर आज आपल्याला त्या गावागावामध्ये आपण जाऊन एकादशी मंडळ हा तिथं जाऊन विनामूल्य कीर्तन, हरिपाठ, भजनं हे सगळे कार्यक्रम राबवतात. त्यानंतर योगेश महाराज यांनी काय केलं की बाबा प्रत्येक गावामध्ये हरिपाठ मंडळ स्थापन केली, हरिपाठ मंडळ स्थापन करून आणि त्या हरिपाठ मंडळामध्ये तरुण पिढीला एक वाव मिळाला, तरुण मुलांना एक वाव मिळाला का बाबा ह्या हरिपाठ मंडळामध्ये आज तरुण जे भरकटत चालले होते त्या तरुण पिढीला आज एकत्र आणण्याचा जो काम केला ते फार उत्कृष्टपणे आणि चांगल्या प्रकारे ते काम केलेलं आहे. आणि ह्या उद्देशातून आता 5 वर्षे पूर्ण होऊन 6वा वर्ष पदार्पण केलं आहे एकादशी मंडळाने. तर ह्या मंडळाने असा विचार केला व आपल्याला वर्धापन दिन करायचं आहे तर अण्णा हजारे साहेब जे आहेत ते 2 वर्षापासून त्यांच्या मागे हे मंडळ सर्व जात होतं. अण्णांनी मागच्या वर्षी तारीखसुद्धा दिली होती पण अण्णांना काही तब्येतीमुळं येऊ शकले नाही, त्यामुळे ह्यावर्षी अण्णांनी पक्का निर्णय घेतला का बाबा ह्यावर्षी मी येणार म्हणजे येणार. आणि मंडळ ह्यावेळेस अण्णा हजारेंना आपल्या खर्डी भागामध्ये घेऊन येत आहे. तर घेऊन येतात म्हणजे अण्णा हजारेंचा अजून शहापूर तालुक्याला सुद्धा कधी आलेला आहे किंवा ठाणा जिल्ह्याला सुद्धा अण्णा हजारे आले नाही, पहिल्यांदा आपल्या खर्डी भागामध्ये येत आहेत. आणि त्या खर्डी भागामध्ये आज आपल्याला अण्णांचे काही विचार ऐकायला मिळतील, अण्णांचे आपल्याला काही प्रबोधनकार आहेत, समाजसेवक आहेत, ते पूर्ण भारताला जे उपदेश करतात, राजकारणी लोकांना सुद्धा उपदेश करतात. अशा पद्धतीने तुम्ही समाजसेवा करा, समाजाची हित कशामध्ये आहे, तरुण पिढीचं हित कशामध्ये आहे हे अण्णांचं मार्गदर्शन नेहमी असते. आणि त्याप्रमाणे अण्णा हजारे आज आपल्याकडे येणार आहेत आणि त्या माध्यमातून आपण शिवराम बाबा म्हस्कर, गणेश महाराज भालेराव, फुलनाथ बाबा यांची आपण शोभायात्रा खर्डी मंदिरापासून तर आपल्या महोत्सवाच्या ठिकाणापर्यंत आपण त्यांची रथयात्रा वगैरे तिथपर्यंत आपण त्यांची शोभायात्रा काढणार आहोत. अशा प्रकारे हे सगळे कार्यक्रम ह्या मंडळाने मीटिंग घेऊन आणि सगळे कार्यक्रम आखलेले आहेत. तर ह्या मंडळाला लोकांनी चांगला प्रतिसाद द्यावा म्हणून आम्ही रघुनाथ मस्कर वगैरे, आम्ही सर्व बाळू सांडे वगैरे आम्ही आज 8 दिवसापासून सर्व पत्रक वाटण्याचं काम करतोय. लोकांना विनंती करतो का बोलो तुम्ही ह्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहा अशी आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतोय. बाबा ह्या कार्यक्रम आपला हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे, हा कुठला समाजाचा महोत्सव नाही किंवा कुठल्या पक्षाचा महोत्सव नाही, तर हा आपल्या एक वारकरी संप्रदायाचा महोत्सव आहे आणि इथं सर्व जाती धर्म एकत्र येऊन आणि हा महोत्सव आज आपण संपन्न करतोय. तर ह्या महोत्सवाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून आणि ह्या कार्यक्रमाला आज आपल्याला चांगले चांगले कार्यक्रम ठेवलेत, मुलांच्या मुलं तरुण पिढीवरती चांगल्या प्रकारे प्रबोधन होईल, चांगल्या प्रकारे त्यांच्यावरती त्यांना बोध होतील अशा प्रकारे हे सगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत. तर आपण ह्या कार्यक्रमाला सर्व शहापूर तालुक्यातून जास्तीत जास्त कशी उपस्थित राहील ही सर्व मंडळीला मी विनंती करतो आणि त्यांनी सर्वांनी उपस्थित राहावा अशी मी त्यांना एक विनंती करतोय. एकादशी मंडळाच्या या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर आपण अशीच चर्चा घेणार आहोत, पण थोडीशी घेऊ त्याबद्दल विश्रांती.